आता पाहूयात पुढची बातमी. पुण्यात मनसेच्या ऑपरेशन बांगलादेशी मोहिमेचा फच्छा उडाल्याचं पाहायला मिळालंय. बांगलादेशी आणि पाकिस्तानींना बाहेर काढा अशी मोहीम मनसेनं राबवली आहे. मात्र शनिवारी बांगलादेशी असल्याच्या संशयावरून 3 जणांना ताब्यात घेतलेले भारतीय निघालेत. पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिलाय. झाल्या प्रकाराबद्दल तिघांनाही नाहक मनस्ताप झालाय. या तिघांनीही कालच भारतीय असल्याचं म्हटलं होतं, पण तरी देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पुण्याच्या धनकवडीतील बालाजी नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला होता. शनिवारी सकाळी मनसेचे तब्बल 50 कार्यकर्ते पुण्यातील बालाजी नगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. त्यातील 3 संशयित बांगलादेशी घुसखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं, पण ते आता भारतीय असल्याचं समोर आलंय. ताब्यात घेतलेले तिघेही कुटुंब धनकवडीतील बालाजी नगर मध्ये राहतात. त्यांनी आम्ही बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे असल्याचा दावा केला. तशी ओळखपत्रही त्या कुटुंबियांकडून दाखवण्यात आली आहेत. याबाबत पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली. त्यात ते भारतीय असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मनसेच्या मोहिमेचा फच्छा उडाला असल्याचं म्हणावं लागेल.